हाय, मी अजित. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एक नवीन गोष्ट घेऊन तुमच्या समोर. आपल्यासारखीच सर्व मित्रांची गोष्ट का असतात नाही मित्र, तुमचं आमच्या सगळ्यांच्या सारखेच. कधीतरी एकाच दोन दिवस आपल्या आयुष्यात येतात आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी ठेवतात. अशा आठवणी आठवल्या ना की मन भरून येतं, मन मोकळेपणा वाटतो. अशा मित्रांबरोबर घालवलेले चांगले वाईट क्षण आयुष्यभर पुरतील अशी संगत देऊन जातात आपल्याला. पण त्या मित्रांबरोबर घालवलेले एक क्षण, त्यांच्यामुळे लागलेल्या आपल्याला सवयी, एवढाच अर्थ होतो काय संगतीचा. संगतीचा चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर सतत पडत असतो. पण सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी आपल्याला कधी जाणवतच नाही. बघा, आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत, पण आपण आपल्या सवयी नक्कीच बदलू शकतो. आपण आपल्या संगत नक्कीच बदलू शकतो आणि आपली चांगली संगत. चला मग पाहूया अशी एक गोष्ट संगतीचा परिणाम दाखवण्याची. जाम टेन्शन आलं आहे रे, उद्या 12वीचा निकाल ना. प्रसाद, तुझं काय ठरलं आहे? आपलं बाबा ठरलं आहे BCA. आणि अक्षय तुझं? आपण बाबा चित्रकार होणार. आणि तुझं रे? अरे इंजिनियर. आदी, तुझं काय ठरलं आहे? काही नक्की नाही रे, घरातले काय सांगतील ते. काय मग, आता जेवणच जा लवकर, घरी जायचं. अरे आधी, आज रिझल्ट होता ना तुझा? हो ना, 94% मिळालेत मला. अरे अभिनंदन. पुढे काय? अजून काही नक्की नाहीये. चला येतो मी. अच्छा, पुन्हा भेटू. बाबा, हा रिझल्ट माझा. अरे आधी, खूप छान मार्क मिळवलेस. थँक यू बाबा. बाबा, मला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. तुला खरं सांगू, आपली एवढी ऐपत नाही रे की तुला मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देईन. तुला एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यावं लागेल. बाबा, आधी तुला जर माझं पटत नसेल तर तुझा मार्ग मोकळा आहे. प्रत्येक टप्प्यावर आपण लहान सहान स्वप्न पाहत असतो आणि ती पूर्ण होण्यासाठी आपापल्या परीने आपण धडपडही करत असतो आणि या पलीकडे जाऊन एक खूप मोठा घटक असतो जो आपल्या स्वप्नावर आपला नकळत परिणाम घडवत असतो आणि तो म्हणजे संकट. आदी, अरे आदी, हॅलो.
थँक्स विकिया, थँक्स अभि. बस काय भाऊ, थँक्स कशाला. अरे अशा त्या कटकटीच्या वातावरणातून या शांत वातावरणात आणलात म्हणून रे. अरे पार्टीसाठी तर अशीच जागा लागते. आणि त्याच्या जोडीला हा तुला एक गंमत दाखवतो. तू गंमत तर बघ. विक्या विक्या, हे मला नाही जमणार. अरे आपण ती दोस्ती केली इतना भी नाही कर सकता तू. अरे पहिली मला पण भीती वाटायची. विक्या हे मला नाही जमणार. अरे सुरुवातीला सगळे असेच सांगतात, पण तू एकदा काहीची मजा घेतली की आयुष्याची खरी मजा तुला कळेल. हा रे खरंच मजा येते. आदि अभी यार तुम्ही आपली दोस्ती केली इतना पिया, अभी इसको भी ट्राय करके देख यार. अरे यार अभी, अरे तू टेंशन मत ले यार, इसका भी मजा बहुत और होता है. आणि काय झालं तर? अरे आपण तेरे साथ आहे ना, तू टेंशन मत ले. तू म्हणतोयस म्हणून हा अभी. हा रे खरंच खरंच मजा येते. अरे विक्या अजून एक सिगरेट दे ना रे. याची गाडी तर 250 पुणे चालायला लागली आहे. थँक्स विक्या. एका मुलाने आयुष्यात खूप यशस्वी होण्याची स्वप्न पाहिली. एखादा दगड घेऊन सपोज त्याच्या डोक्यात मारायचा, स्वतःच्या पायावर टाकायचा, त्याचं एक चांगलं शिल्प बनवायचं, शिल्पकार व्हायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. आपली सच्छत वेगवृत्ती जागृत ठेवून योग्य विचार करून, मुख्य म्हणजे परिस्थितीचा योग्य विचार करून आपल्यासाठी चांगली संगती. ती तुम्हाला प्रगती पथावर नेल्याशिवाय राहणार नाही.